नमस्कार. व्हिडिओ करायचं आज कारण हे की गेले 3-4 दिवसांमध्ये काही पेशंटचे फोन आलेले आहेत आणि पेशंट थोडेसे पॅनिक साऊंड करतात आहे. सर्दी खोकल्याची लक्षणं दिसली की पेशंट पॅनिक होतात आहे. कोरोना एपिडेमिकच्या 3र्या टप्प्यामध्ये आता आपण आलेलो आहे, कारण का आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे आपण आपल्याकडून अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोनाचा संसर्ग झाला असं अजिबातच होत नाही. कोरोनाचे जे लक्षणं आहेत जे वारंवार आता सांगितली जात आहेत ती कृपया आपण लक्षात ठेवूया की ह्याच्यामध्ये खोकला येतो, ताप येतो, श्वास घेण्याला त्रास होतो, धाप लागू शकते, चक्कर, मळमळ आणि डोकं दुखणं असं हे होऊ शकतात, लक्षणं होऊ शकतात. आणि ह्याबरोबरच जर तुम्हाला परदेश प्रवासाची अगदी रिसेंट काही हिस्ट्री असेल किंवा अशा एखाद्या रुग्णाच्या संपर्कात तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तुम्ही आला असण्याची शक्यता असेल तर मग मात्र वेळ घालवायचा नाही आहे, मग घराबाहेर पडायचंच आहे. आणि ज्या फॅसिलिटीजमध्ये ह्याची तपासणी करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन ती तपासणी आपल्याला करणं किंवा कन्सल्टंटना जाऊन भेटणं हे मग मात्र गरजेचं येतं. आवाजाच्या समस्या असलेले आमचे पेशंट हे जास्त पॅनिक होतात आहे, कारण ह्याचा संबंध शेवटी घशाशी येतो आहे. त्यामुळे वोकल हायजीन पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. आणि ते सोपंही आहे, कारण घरातल्या घरात आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो. बऱ्याचदा वेळेला हा जो खोकला आहे तो ड्राय कफ असतो आणि तो घशातल्या किंवा श्वसनमार्गाच्या कोरडेपणामुळे सुद्धा येऊ शकतो. आणि त्यामुळे सतत पाणी पीत राहा, भरपूर पाणी प्या. घशातली खवखवही असू शकते, यावेळेला आपल्याला गरम पाण्याच्या मीठ टाकून गुळण्या केल्या तर तेही आपल्याला फायदेशीर ठरतं. एक अजून चांगला उपाय म्हणजे आपण वाफ घेऊ शकतो. सकाळ संध्याकाळी 3 मिनटं सकाळी 3 मिनटं संध्याकाळी नाकाने आणि तोंडाने आपण वाफ घेऊ शकतो, ज्याने संपूर्ण पॅथवे हा हायड्रेटेड पण राहू शकतो. आणि एक चांगला इन्फ्लमेशनवरती आणि कंजेशनवरती सुद्धा हा एक चांगला घरगुती उपाय आहे, त्यामुळे तो आपण एक करू शकतो. त्याचप्रमाणे काही जणांची टेंडन्सीज असते की वातावरणात बदल झाला की कोरडेपणा येऊन जातो आणि त्यामुळे त्यांना घशामध्ये खवखवतं. अशा जणांनी तोंडामध्ये सतत काहीतरी अशी गोष्ट ठेवावी की ज्याने लाळ स्रवत राहील, म्हणजे लिमलेटच्या गोळ्या किंवा तत्सम पदार्थ आपण चघळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ॲलर्जी आणि ॲसिडिटी हे आपले या परिस्थितीमध्ये शत्रू आहेत आवाजाच्या समस्या असलेल्या पेशंटचे. आणि ॲलर्जीमुळे आपल्याला शिंका येऊ शकतात, सर्दी होऊ शकते, घशामध्ये खवखवू शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून हा आपण त्या गोष्टींच्या जास्त संपर्कात येऊ नये आणि अशा गोष्टींचं सेवनही करू नये हे लक्षात ठेवा. रिलॅक्स राहा, पॅनिक होऊ नका, ॲन्शियस होऊ नका, कसलंही चित्त विचलित करू नका, रुमर्सवरती विश्वास ठेवू नका. औषध मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या, सेल्फ मेडिकेशन करू नका. स्टे इनडोअर्स, मॅक्झिमम घरामध्येच थांबा आणि आपण लवकरच हे बॅटल जिंकणार आहोत.